धान्य देई हे काली आई धन धान्य देई जोड़ते मनाची नाते हमची माते हमची मानस हमची माते हमची माते हमची मानस हमची माते भारत देश हा अनेकविध वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते. भारतामध्ये नाना पंथ, नाना संप्रदाय, नाना विचार, विविध मतप्रवाह, निरनिराळ्या मार्गाने जाणारे जनसामान्य आहेत आणि सर्वांचंच अंतिम साध्य मानव कल्याणच आहे. मुंबईमध्ये आध्यात्मिक मार्गाने जनसामान्यांचं उत्थान करणारे परमपूज्य अनिरुद्ध बापू यांचे भक्तगण आणि त्यांच्या संस्थानाचे कार्यकर्ते गेल्या 6 वर्षांपासून कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. यासाठी वर्षातून एकदा आरोग्य आणि सेवा शिबिर घेतलं जातं, पण या ग्रामीण भागातील गावकऱ्यांची सेवा मात्र कायम चालू असते. वर्षभर चरख्यावर सूतकताई करून त्यापासून बापूंचे शिष्यगण शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश बनवतात आणि त्यांचं वाटप करतात. हे या सेवाकार्याचं वैशिष्ट्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही खेड्यांमधल्या 22,192 गावकऱ्यांना यावर्षी आरोग्य सेवा, तपासणी, सल्ला, उपचार आणि मोफत औषधं पुरवली गेली. आरोग्य शिबिराच्या वेळी प्रत्येक खेड्यात जाऊन परमपूज्य बापूजींचे हजारो स्वयंसेवक आणि शेकडो डॉक्टर्स गावकऱ्यांचं आरोग्य तपासून त्यांना मोफत उपचारांबरोबरच कपड्यांचा, पादत्राणांचा, टूथब्रश, टूथ पावडर, चपला, चष्मे, कंगवे, साबण, वॉशिंग पावडर, पाणी निर्जंतुक करण्याचं औषध, अंथरूण, पांघरूण, ड्रायफ्रूट इत्यादी अनेक जीवनावश्यक वस्तूंचं पॅकेज देत होते. शिवाय शिबिराच्या वेळेला गावकऱ्यांना आणण्यानेण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था, चहा पाणी, नाश्ता आणि जेवणही पुरवलं जातं. शिबिरातील मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्था इतकी शिस्तबद्ध आणि काटेकोर असते की कुणीही गावकरी वंचित राहत नाहीत. शिवाय कुठेही कसलाही गोंधळ गडबड नसते. या आरोग्यसेवा शिबिराचा लाभ घेणाऱ्या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नेहमीच्या खून, मारामाऱ्या, भांडणं, वाद, कोर्टकचेऱ्या इत्यादी समाज विघातक घटना घडायच्या पूर्णपणे थांबल्या आहेत. उलट एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या संतवचनाप्रमाणे गावकरी एकमेकांना मदत करण्यात अग्रेसर झाले आहेत. हा या शिबिराचा कायमस्वरूपी चांगला प्रभाव पडलाय. या शिबिरांमध्ये 113 शाळांमधील 8,350 विद्यार्थ्यांना वह्यापुस्तकं, पाटी, पेन्सिल, खेळाचं सामान, शालेय साहित्य, गणवेश, चप्पल जोड, साबण, नेल कटर इत्यादी सर्व प्रकारच्या अत्यावश्यक वस्तू मोफत दिल्या जातात. हरिओम, मी पाळेची विद्यार्थिनी येते. दरवर्षी शिबिराला येते. दरवर्षी येते, औषधं उपचार होतात. डॉक्टर आम्हाला तपासतात. कान, नाक, डोळे याची सर्व तपासणी येथील डॉक्टर करतात. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देतात, सर्व साहित्य देतात, चपला घालायला देतात, खेळाचेही साहित्य मिळतात. आणि इथं आल्यावर कसं प्रसन्न वाटतं. इथे आल्या इथं उपासनाही करावीशी वाटते. आमच्या इथे दररोज गुरुवारी उपासना होते. कोणत्या कॅम्पमध्ये आम्ही गेलो आहे आणि तिथं आपल्याला चष्मा मिळाला आहे, औषध वगैरे मिळाले आणि आता जरा बरं दिसते. आम्हाला काय औषध पाणी आम्हाला दिले, डोळं तपासले, चष्मे दिले, औषध दिले. आमच्यासाठी सगळी सोयी चांगली झाली. हो, आम्हाला आनंद झाला. आमचं गोड डोळं हे तपासलं, चांगलं झालं आम्हाला. बापूंच्या इथे शिबिर, आरोग्य शिबिर गेली 5 वर्षे भरत आहे. उपासना आम्ही चालू चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे. आमचं गाव खेडेगाव असल्यानं डोंगर वस्ती जास्ती, डॉक्टर इथे काय पोहोचू शकत नाहीत. तरी आम ह्या 5 वर्षात बापूंची उपासना चांगल्या तऱ्हेने चालू आहे आणि शिबिर भरतात. बरेचसे लोक होतात. औषध वैद्यकीय सेवा केली जाते व महाप्रसादही बापूंचा मिळाला जातो. त्यामुळे लोक खुशीने चांगल्या तऱ्हेने बापूंची उपासना केली जाते. 10,000 लोक जमलेले आहेत.
अनिरुद्ध आदेश पद्धत, अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, अनिरुद्ध ट्रस्ट ह्या माध्यमातून गेली 6 वर्ष ह्या डोंगराळ भागात हा कॅम्प चालतोय। तर गेल्या 6 वर्षात अधिकाधिक जास्त वेगाने हा कॅम्प चालतोय, कारण मेडिकल सुविधा इथे उपलब्ध केल्या जातात। तर नुसत्या मेडिकल सुविधा तिथे उपलब्ध केल्या नाहीत, तर ह्या भागातील कमीत कमी 108 शाळांमधून जवळजवळ 18,000 विद्यार्थ्यांना ह्या मेडिकलचा लाभ होतोय। आणि ह्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 ड्रेस, त्यांना चप्पल, परत त्यांना टोपी आणि त्या शाळेला खेळायचं साहित्य ह्या आमच्या ट्रस्टकडून पुरवलं जातं। 3,000 कार्यकर्ते ह्या मेडिकल कॅम्पमध्ये काम करतात। तर गेल्या 6 वर्षात जास्तीत जास्त वाढत्या क्रमाने हा कॅम्प वाढत गेला। आजची जर या भागातील परिस्थिती बघितली तर बऱ्याच प्रकारचे रोग निर्मूलन करण्यासाठी याचा उपयोग झाला असं आम्हाला वाटते। आणि ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे की यांच्या पायाची चप्पल नव्हती, डोंगरदऱ्यातून ही मुलं फिरत होती, त्यांना चप्पल घातल्यामुळे जे पायांना जंतुनाशकाचे मग रोग होत होते तेसुद्धा रोगाचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे। आत्ता हे अन्नपूर्णा डिपार्टमेंटमध्ये जे काम चाललं आहे, तर जवळजवळ 40,000 लोक या अन्नपूर्णा प्रसादमचा लाभ घेतात। हे अन्नपूर्णा प्रसादम आमच्या सद्गुरूंनी चालू केलं, याचं कारण म्हणजे डोंगरदऱ्यातून लोक या मेडिकल कॅम्पसाठी येतात आणि त्यांना घरी जायला रात्र होते, तर त्यांना घरी गेल्यानंतर स्वयंपाक करण्यापेक्षा इथंच त्यांना जेवण करून पाठवण्यासाठी हे आम्ही अन्नपूर्णा प्रसादम चालू केले आणि त्याचे 40,000 लोक या भागातील लाभ घेतात। तर हा कॅम्पचा लाभ इतक्या मोठ्या प्रमाणात होते हे काम आमचा सेवेचा खरा बेस आध्यात्मिक आहे। ह्या आध्यात्मिक बेसमुळं हे कार्यकर्ते अगदी मन लावून काम करतात सद्गुरुजींच्या श्रद्धेसाठी, म्हणजे आमचे सद्गुरू अनिरुद्ध बापू हे आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा कॅम्प चालतो। आणि गेल्या 6 वर्षात जी आता जी प्रगती आहे या कॅम्पची, म्हणजे रोगजंतूंचं निर्मूलन किंवा स्वच्छता ह्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या ट्रस्टने जे काम केलं आहे, खूप अतिशय आनंददायक परिस्थिती आहे असं आम्हाला वाटते। इथं पाण्याची खरं तर म्हणजे अशी काही सोय नाही आहे, इथं जे झरे वाहत आहेत त्याच्यातून तात्पुरती पाईपलाईन टाकली जाते आणि ह्या 3 दिवसापुरतं इथले गावकरी कमीत कमी पाण्याचा वापर करत आहेत आणि मग ते पाणी इथून तात्पुरत्या पाईपलाईन इथं आणून इथे पाण्याचा वापर केला जातो। आणि इथली जी शुगर फॅक्टरी आहे ती त्यांच्या वतीनं फ्रीमध्ये आम्हाला टँकर पुरवते, म्हणजे असं काही कमी पडत नाही, पण ते शुगर फॅक्टरीवाले फ्रीमध्ये हे टँकर्स देत आहेत। सद्गुरू अनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या वतीने हा कोल्हापूर मेडिकल कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गेली 5 वर्ष हा सातत्याने हा मेडिकल कॅम्प या भागामध्ये आयोजित केला जातो आहे। हे कॅम्पचं 6वं वर्ष आहे आणि एकंदर हा 2 दिवसाचा कॅम्प आहे। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण या भागातल्या विविध गावांचा सर्वे केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण साहित्याचं वाटप करतो। प्रामुख्याने या साहित्यामध्ये जुनं ते सोनं या संस्थेच्या योजनेअंतर्गत जमा केलेले जुने चांगले कपडे, जुनी भांडी आणि खेळणी इत्यादी साहित्य आपण प्रत्येक गावातून वाटतो। त्याचबरोबर गावामध्ये वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे साबण, टूथ पावडर, कंगवे, नेल कटर्स, भांडी घासण्याची पावडर, उवांची औषध आणि पाणी शुद्धीकरणाचे औषध असा एक संपूर्ण सेट आपण प्रत्येक फॅमिलीला देतो। यावर्षी आपण एकूण 56 गावामध्ये या साहित्याचं वाटप करत आहोत आणि जवळजवळ 4,500 कुटुंबांना हे वाटप केलं जाणार आहे। आणि सर्व कार्यकर्त्यांनी 1 महिना अगोदर ह्या सर्व वस्तूंचं पॅकिंग करून ते विविध गावामध्ये आपले कार्यकर्ते आज त्याचं वितरण करणार आहेत। आणि त्याचबरोबर गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना हे साहित्य कसं वापरायचं आणि स्वतःची वैयक्तिक स्वच्छता कशी राखायची याबद्दल ते माहिती देतील।